नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुपारचा 1 वाजला, आपण पाहता दुपारच्या बातम्या। आणि सुरुवातीलाच बातमी पुण्याहून आहे। पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तू सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी 3 जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडालेली असून, ही स्फोटकं नक्की कोणत्या स्वरूपाची आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी वेगानं हालचाली सुरू केल्या। सध्या पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 रिकाम करण्यात आला असून, पुण्याकडे येणाऱ्या सगळ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या। तर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधाराने पुढील शोधकार्य सुरू आहे। ते आपला सस्पिशियस ऑब्जेक्ट भेटलेला आहे। फर्स्ट इन्फॉर्मेशन अशी आहे की ते जिलेटिन नाही, पण आपले लोक बीडीडीएस टीम सगळे चेक करतात आणि पुढील तपास आपला चालू आहे। सर, ते कुठे नेण्यात आले? आता हे सगळं डिस्पोज केल्यानंतर आपण सांगू तुम्हाला, ठीक आहे? सर, 8 दिवसांपूर्वी इथं धमकी देखील देण्यात आली होती की अशा पद्धतीने आम्ही रेल्वे स्टेशनवर करणार आहोत, बॉम्ब ठेवणार आहोत। नाही, आमच्याकडे तसं काही कंट्रोलला कॉल देखील होता सर। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत। गोविंद, याविषयीचे काही अधिक तपशील अपडेट्स मिळाले आहेत का? अर्थातच आत्ताची परिस्थिती नॉर्मल आहे, पण जे प्रत्यक्षदर्शी होती त्यांच्याकडनं जाणून घ्या, सकाळी नेमकं काय झालं होतं आणि कशा पद्धतीनं कळवलं? आम्ही स्टेशन मॅनेजरला कंप्लेंट करण्यासाठी आलो होतो की तिथं जे गाड्या आमच्या 2 नंबर प्लॅटफॉर्मला जातात ते सगळे लगेजच्या गाड्या तिथं उभे असतात, ते मॅडम भेटल्यामुळे आम्ही तिकडे चाललो होतो प्लॅटफॉर्मवर, आऊट एक्सिटला चाललो होतो। एक्सिटला जाताना आम्ही तिथं ते हे 3 प्रकार असे बघितले, तर आम्हाला जरा असं वाटलं की फटाक्याचं ते बड्डेला फोडतात ते एका काय, म्हणून ते असं जरा वेगळं डाऊट वाटलं, म्हणून ते वायरी होते त्याला, त्यामुळे आम्ही त्या सरांना सांगितलं, पोलिसांना। मग ते पोलिसांनी बघितलं, ते सगळं चेक केलं, त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना बोललं, अधिकारी आले, त्यानंतर अजून मोठे अधिकारी अजून आले, त्यांनी सगळ्यांनी बघितलं, त्यानंतर मग सगळं स्टेशन डायरेक्टर हे सगळं मोठे अधिकारी आले, त्याच्यानंतर मग त्यांनी बॉम्ब पथकाला बोललं आणि ते सगळं हे केलं त्यांनी। तेवढ्याच्यात मी पण माझं रेकॉर्डिंग काढून माझ्या प्रूफसाठी, मी मॅडमला दाखवण्यासाठी, आमच्या स्टेशन मॅनेजरला दाखवण्यासाठी मी पण ती रेकॉर्डिंग काढून ठेवलेली आहे। रेकॉर्डिंग दाखवा, तुम्ही नेमकं इथं काय करता, दाखवा ते रेकॉर्डिंग काय आता, तुम्ही इथं काय काम करत असता आणि याआधी असा प्रकार घडला का? 8 दिवसापूर्वी एक धमकी आली होती तेही तुम्हाला कळलं असेल, मग आत्ताची काय परिस्थिती होती मगाची आणि मग आता तुम्हाला काय परत असं वाटतं की कोणाकडनं पडलं असेल, कोणी ठेवलं असेल, कोणत्या गेटवर हे ठेवलं गेलं? सांगू शकत सर काय तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे? पुणे रेल्वे स्थानकामध्ये जी माल वाहतूक करतात ते आपल्याला दाखवतात की सुरुवातीला जे घडलं होतं ते अशा पद्धतीनं आहे, त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आपण बघतो की कशा पद्धतीनं हा प्रकार ज्यावेळेस घडला तिथे त्यावेळेस बॉम्ब स्क्वॉड जे आहे ते दाखल झालं होतं आणि ज्या वस्तू आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत की कशा पद्धतीने त्यांनी त्या अतिशय सुरक्षित पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला, यामध्ये आयुक्तांनी पोलीस आयुक्तांनी जसं सांगितलंय त्यानुसार कुठलाही ज्वलनशील पदार्थ नव्हता, मात्र या 3 वस्तूला कनेक्ट करणाऱ्या काही वायर्स होत्या आणि त्यामुळे चिंतेची बाब होती की हे अशा पद्धतीने नेमकी जी वस्तू आहे ती इथे का आढळून आली। रेल्वे स्टेशनच्या अगदी गेटवर हा सगळा प्रकार होता आणि त्यामुळे चिंतेची बाब वाटल्यामुळे हे जे सुरक्षा रक्षक आहेत आपण बघतो की अशा पद्धतीच्या त्या वस्तू होत्या, आपल्याला त्या दृश्यांमध्येही दिसत आहेत। ह्या सगळ्या 3ही ज्या वस्तू आहेत त्या जिलेटिनच्या कांड्याप्रमाणे आहेत आणि त्यांना जोडणारी एक वायर आहे, त्यामुळे कुठेतरी हा स्फोटक एकत्रित ठेवण्याचा प्रकार किंवा कोणी वाहतूक करत असेल का असा शंका होती। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 8 दिवसांपूर्वी जर इथे एक धमकी आली होती स्टेशन उडवण्याची, त्यानंतर सुरक्षा अधिक तैनात करणं गरजेचं होतं, मात्र ते झालं नाही आणि ह्या ज्या जिलेटिनच्या कांड्या आहेत किंवा मेटल जे दिसतंय ते स्थानकामध्ये कसं पोहोचलं, कोण याला हाताळत होतं, कोण याला याची वाहतूक करत होती, याचा सगळ्यांचा शोध आता पुणे पोलिसांना घ्यावा लागणार आहे। सुवर्ण, धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय बॉम्ब सदृश वस्तू पुणे स्थानकामध्ये आढळली होती आणि त्यामुळे सकाळी तिथली वाहतूक थांबवण्यात आलेली होती, त्याचबरोबर गोंधळाची परिस्थिती देखील निर्माण झालेली होती। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याला सविस्तर आढावा देत होते।